त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही शिथिलता देणारा आदेश 29 तारखेला काढला होता. हे दोन्ही आदेश काढल्याच्या नंतर आज दिवसभर मला अनेक लोकप्रतिनिधी भेटले. त्यानंतर गव्हर्नमेंटला आपण याच्या संदर्भातला एक प्रस्ताव पाठवला होता की हे असं असं आम्ही करतो आहे, याच्या बाबतीत पुढे काय केलं पाहिजे. शासनाने याच्या बाबतीत माझी माननीय प्रधान सचिव मदत आणि पुनर्वसन जो हे जो हा विषय बघतात कोरोनाशी निगडीत, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी मुख्य सचिव आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली. याच्यामध्ये त्यांनी काही बाबतीत रिलॅक्सेशन देण्याच्या सूचना मला दिल्या की बऱ्याचशा गोष्टीबद्दल दिल्या, आणि त्याच्यात अजून त्यांचं उद्या मुख्यमंत्री महोदयांशी डिटेल पुढे चर्चा करणार आहेत ते. आणि त्याच्यानंतर अजून काही रिलॅक्सेशन, कारण बऱ्याच लोकांनी छोटे छोटे पुढे दुकान चालू राहतील का, त्यांचं ऑलरेडी त्यांनी इंडिकेशन दिलं की छोटे छोटे सगळे दुकान आहेत ते त्यांच्या मूळ वेळेप्रमाणे चालू राहतील, म्हणजे जेव्हा सकाळी उघडायचे संध्याकाळी बंद करायची जी त्यांची मूळ वेळ आहे, 8-12-12 काही नाही, मूळ वेळ जे सुबह खुलते ते शाम बंद होते, फक्त ते संध्याकाळी 8 आपण त्या ह्याच्यामुळे आमचा कर्फ्यूची ऑर्डर आहेत म्हणून तेव्हा बंद होतील, अशा सूचना त्यांनी मला दिल्या होत्या. पण त्यांनी आता पुन्हा सांगितलं की अजून त्याच्यात ते फेरविचार करून त्यांनी परत पुढे केलं की बांधकाम कामगार सगळे बांधकाम चालू राहतील. तुम्ही म्हणले ते कामगारांचं काय होणार, तर सगळे बांधकाम चालू राहतील. त्याच्यानंतर दुचाकी चारचाकी प्रवासी वाहने खाजगी ते पण चालू राहतील. नंतर लग्नाच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी मुद्दा काढला होता, त्याच्यावरही त्यांचं म्हणणं आहे की ती 50 मर्यादा, त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर तयार करायला लागले, हे याच्यासाठी त्यांना एखादा दिवस लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदलासह त्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यात मी दुकानातून सांगितलं, दुकानं भाजीपाला दूध मटण चिकन अंडी त्याचं ओरिजिनल टायमिंगने ते सुरू राहील, ठीक आहे. आता याच एवढं करूनही त्यांचा पण आता मला इन्स्ट्रक्शन आलं की आम्ही अजूनही याच्यात काही बदल करतो आहे. त्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं की हे सगळं जे करायचा प्रशासनाचा हेतू होता, ह्याच्यासाठी कोविडला अडवण्यासाठीचे हे रिस्ट्रिक्शन होते, ह्याला ते प्रचलित शब्द लॉकडाऊन आपण वापरायचो, पण कोविडला अडवणे किंवा कोविड कमी करणे, कोविडचा संसर्ग रोखण्याचा प्रशासनाचा हेतू होता. पण दिवसभर झालेली चर्चा, त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयाला केलेलं वारंवार ब्रीफिंग, हे सगळं बघितल्याच्यानंतर आणि यांनी एवढे रिलॅक्सेशन केल्याच्यानंतर पुन्हा मी आता बोललो, त्यांनी सांगितलं की तुम्ही आज रात्री जे करायचं आम्ही तुम्हाला रिवाईज इन्स्ट्रक्शनसह तुम्हाला सूचना देऊ, तोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू नका. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या पुढचे आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून जे आपण लॉकडाऊन करतो ते करणार नाहीत. पुन्हा रिपीट सांगतो, आज रात्रीपासून आपण लॉकडाऊन करणार होतो ते करणार नाहीत. सेकंडली, त्यांनी ज्या रिस्ट्रिक्शन आता जे नवीन सुधारित मला काही इंडिकेशन दिले की त्यांनी आता याच्या संदर्भात असं धोरण घेतलेलं आहे की लॉकडाऊनचे निर्णय घेत असताना हे निर्णय राज्य सरकारच्या स्तरावरून त्याच्यामध्ये स्क्रुटनी करून ते पॉलिसी करतायत. आता ते पॉलिसी इट विल टेक एखादा दिवस लागेल आणि मग मला मिळेल, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन करणार नाहीत. परंतु जे जे कन्सर्न अनेक व्यक्तींनी व्यक्त केले होते की गरिबाचं काय होणार, ज्याचं हातावर पोटचं काय होणार, ते तेवढ्या गोष्टी तर ऑलरेडी काढून टाकले, त्यांना आपण करणार नाही त्याच्यामुळे ती बाब येणार नाही. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा त्याची ह्याची त्याच्यात उकल झालेली असेल, म्हणजे कुणाचंही तुम्ही म्हणायचे गरिबाचं काय होणार, हातावर पोटचं काय होणार, रिक्षाचं काय होणार, बांधकाम मजूरचं काय होणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी काढून टाक. फक्त अशा स्वरूपाच्या सूचना मला प्राप्त झाल्यात. आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना कम्युनिकेट करतो. माझी जिल्हाधिकारी म्हणून आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की हे सगळं कोविडसाठी करतो आहे आपण. त्याला आता काही सगळ्या सन्माननीय लोकप्रतिनिधी त्याला याचं काय होणार त्याचं काय होणार मला जाणीव आहे, परंतु मला सगळ्यांनी मिळून कोविड कसा कमी करायचा ह्याच्यातही मदत करावी. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, किंवा वॅक्सिनेशनचा प्रोग्राम आला आहे 45 लोकांनी वॅक्सिन घेणं, गरज नसताना घराबाहेर न पडणं, तर याच्यामध्ये मदत करा, तरच आपल्याला आपल्या शहरामधला कोविडला अटकाव करता येईल. बस उद्यापासून लॉकडाऊन होणार नाही. जशाच मला काही नवीन सूचना येतील मी तुमच्याशी पुन्हा बोलेन. ठीक आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.